सर्वच राजकीय पक्ष ओबीसी एससी आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या फूट पाडून सत्ता भोगण्याचा उद्योग करत आहेत. जातीयवाद हे विष असून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास बहुजनांच्या वाट्याला गुलामीच येणार आहे. त्यामुळे जागरूक राहून बहुजनांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली संघटित होण्याचं आवाहन आघाडीचे प्रचार प्रमुख प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते. इचलकरंजी इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन सभेचं आयोजन केलं होतं. आजही बहुजन समाज गरिबी दारिद्र्यात खितपत पडला असून सत्तेपासून तो वंचित आहे. त्यामुळे बहुजनांच्या कल्याणासाठी आणि आपण सत्ताधारी म्हणून दुःख दारिद्र्य संपवण्यासाठी जातीयवाद्यांना सत्तेपासून वंचित ठेवणं गरजेचं असल्याचं जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल माने यांनी सांगितलं. वंचित आघाडीचे प्रचार प्रमुख प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी आरक्षण जातीत विभागल्यानं बहुजन एकत्र येत नाहीत, सर्व बहुजनांना दर्जा समान असता तर बहुजन संघटित होईल या भीतीनं बहुजनांना फसवलं जात आहे. भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वच राजकीय पक्षांनी आतापर्यंत ओबीसी एससी आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या मध्ये फूट पाडून सत्ता भोगण्याचा उद्योग केला आहे. जातीयवाद हे विष असल्यानं जागृत राहून बहुजनांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी संघटित होण्याचं आवाहन केलं. हे विष आहे माझ्या बांधवांनो, एकदा कदाचित 19 जर बीजेपी सरकार पुन्हा आलं तर पुन्हा तुमच्या वाट्याला गुलामी आहे. सध्या सुद्धा तुम्ही गुलाम आहात. काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी आले असेल, ओबीसीला चाल देत नाहीत, एससीला चाल देत नाहीत, आदिवासींना चाल देत नाहीत, अल्पसंख्याकांना चाल देत नाहीत. आमच्यात फूट पाडायची आणि सत्ता त्यांनी भोगायची. आजचे दिन आले वाले आहे म्हणत म्हणत नरेंद्र मोदी आमच्या समोर आला. आम्हाला वाटलं चांगले दिवस येतील, भरून मत टाकली, जी गदी पंतप्रधान झाला ती 9 लाख आता कोटच घालून आला. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे यांनी बहुजनांच्या वंचितांच्या उद्धारासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी कार्यरत आहे. आगामी निवडणुकीत कोणत्याही षडयंत्राला बळी न पडता चांगला उमेदवार निवडून परिवर्तन घडवण्याचं आवाहन केलं. मेळाव्यास विजय कांबळे, रावसाहेब कांबळे, दिलावर मुल्ला, आघाडीच्या शहर महिला अध्यक्षा वैशाली कांबळे, युवा अध्यक्ष चित्तरंजन कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.